हरिओम श्री राम अंगदन माझे नाव राजेंद्र पिंपळे माझे आईला डायबिटीज होते आणि डायबिटीज असल्याकारणाने तिला जखम झाली पायाला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर चेकिंग केली तर डॉक्टर बोलले की डायबिटीज जास्त आहे जोपर्यंत डायबिटीज कमी होत नाही आहे तोपर्यंत त्यांचं ऑपरेशन होणार नाही आहे मी त्यांना विचारलं काय करावं लागेल त्यांना एक ते दीड महिना गोळ्या द्यावा लागेल नाही तर ठेवावं लागेल म्हणाले ठीक आहे मी घरी घेऊन जातो आणि गोळ्या देतो डायबिटीज जी कमी होत नव्हती त्यामुळे जखम दिवसेंदिवस वाढत होती एक दोन दिवस मी डॉक्टरांना घेऊन आलो घरी घरी घेऊन आल्यानंतर डॉक्टर म्हणतो रोज मला येणे शक्य नाही आहे मग मी दातींची विधी लावून स्वतःच बँडेज करायला लागलो मिसेसने एक दोन दिवस केलं त्याच्यानंतर मिसेसला खूप उलट्या चालू झाल्या उलट्या आणि जेवण थोडं जरी जेवली तरी ती बाहेर काढून टाकत होती मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर काय बोललो की हिला वॉमिट वगैरे येतो त्यामुळे कदाचित होत असेल एक दोन दिवस गोळ्या दिल्या बापूंना सांगितलं बापू एकतर आईची तब्येत अशी आहे मिसेसची तरी तब्येत व्यवस्थित होऊ द्या नंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर बोललो सोनोग्राफी करावी लागेल मिसेसची सोनोग्राफी केली की पित्तशयामध्ये स्टोन होते पित्तशयामध्ये स्टोन असल्या कारणाने डॉक्टर बोललो की थोडं जरी जेवले तरी यांचं बाहेरच निघून जाईल यांना एकतर ऑपरेशन करावं लागेल गोळ्याने लवकर होणे शक्य नाहीये आणि आईची तब्येत एवढी दिवसेंदिवस डाऊन होत चालली की मिसेसकडे लक्ष देऊ का आईकडे देऊ हा मोठा प्रश्न पडला तेव्हा पण आपला बापू असल्या कारणाने बापू बघताना हिंमत देतोच बापूंना मी सांगलं बापू तुम्हीच बघून घ्या काय करायचं ते म्हणजे जो तो आपला व्यक्ती येतोय तो फक्त मिसेसला सांगतो की तुझी तब्येत सांभाळ जे लहान लहान मुलं आहेत तू पहिले जाऊन ऑपरेशन करून दे ऑपरेशन करायला गेलो तर आईकडे कोण नाही त्यामुळे बापूने मी रोज प्रार्थना करायचं आणि ओम मन सामर्थ्य दाता मंत्र बोलायचं गोळ्या चालू केल्या एक ते एक दिवस डॉक्टरांचं फोन आलं डॉक्टरने माझ्याकडे आयुर्वेदिक औषध आहे ते मी देतो मी गेलो मिसेसला घेऊन आयुर्वेदिक औषध दिलं त्याच्यामध्ये बापूची उदी टाकली आणि औषध चालू केलं मिसेसचं हळूहळू उलट्या आणि वॉमिट करायचं बंद झालं दोन महिन्यानंतर आई गेल्या आणि आतापर्यंत मिसेसचं ट्रीटमेंट चालू केलं तर एक एक एमएम स्टोन कमी होत चाललंय बापूची उदी जे आपल्याला काम करते ते औषधापेक्षा डबल करते अंबरने बापूने खूप मोठं काम आमच्यासाठी केलेलं आहे हरिओम श्रीराम भगवान.